फुट्ट्याचा एक लद्दा आहे गोल असा, त्यानंतर हा एक पुट्टा आहे असा प्लेन असा पुट्टा आहे. त्या पुट्ट्यावरती प्रथमतः काय केलंय, फक्त हा पुट्टा त्या ठिकाणी ठेवून एक पेनाने किंवा पेन्सिलने एक रेष मारून हा गोल असा आकार काढला. हा आकार काढण्यामागचा माझा उद्देश आहे की एक साईडने ह्या पूर्ण लद्द्याला पूर्ण झाकून टाकायचं, या रोलला आहे ना पूर्ण झाकून घ्यायचं, हे एक प्रकार झालं. हा दुसरा पण एक गोल केलाय, दुसरा गोल याच्यासाठी की आता अर्धा गोल जो आहे तो अर्धा गोल मला एक साईडला लावायचा आहे, जेणेकरून त्या चिमणीला आत जाण्यासाठी दरवाजा करायचा त्या ठिकाणी. मी तुम्हाला एक दाखवतो, हे कट करून घेतो पहिला, त्यानंतर पुढचं दाखवतो. आणि हे सगळं तुम्ही बघून घ्या, कारण की थोड्याच वेळात हे सगळं तुम्हाला करायचंय. गोल असं तयार झालेलं आहे, ते ठेवूया. त्यानंतर मी अजून एक गोल केला होता तोही कट करून घेतो. हा जो गोल झालेला आहे त्याला एक काय करूयात आपण, बरोबर मधला आकार करून असं एक दुमडूयात, फक्त एकदा दुमडूया म्हणजे जा मधला भाग मी. ठीक आहे, हा आता कट करून घेतोय, हा पूर्ण कट करून घेतोय. त्यानंतर हा रोल, ह्या तीन वस्तू माझ्याकडे तयार आहे. आता चौथीची महत्वाची गोष्ट आहे चिमण्या. आता आपण घरामध्ये जाताना बघा, प्रत्येकाच्या घरातला कुंभरटा असतो ना, तसं चिमण्याने कुंभरटा बनवायचा आहे मला, तो आपण उंबरटाच म्हणूया त्यासाठी. तर चिमण्याला एक काठी पाहिजे, त्याचा आधार घेऊन ती आतमध्ये जाऊ शकते किंवा त्याच्या आधारावर उभारून त्यातनं त्याच्या पिलांना घास बसू शकते, अन्न त्याच्याशी टाकू शकते. तर ती काठी आपल्याला ह्या रोडला अशा पद्धतीने लावायचं आहे आणि एक साईडला पूर्ण असा बंद करायचंय, त्या बाजूने म्हणजे पाठीमागचं पूर्ण बंद करायचंय. आणि पुढच्या बाजूला ज्या ज्या साईडला आपण काठी लावतोय त्या खालच्या साईडनीच हा असा लावून त्याला असं पॅक करायचं या पद्धतीने. आता हे आपण करायचं म्हणलो पण यासाठी लागते काय, चिकटपट्टी नाही, मला सर्व हे करावं लागेल, एक सिल्वर टेप घ्यावं लागेल आणि ते पूर्ण चारी बाजूने मला पॅक करावं लागेल. पण शक्यतो सिल्वर टेपचा कलर जो आहे तो कलर जास्त डार्क नसावा, जर कलर जास्त डार्क असेल तर चिमण्या ते ऍक्सेप्ट करणार नाही. हा कलर हा मातीच्या रंगाचा असा ब्राऊन कलरचा या कलरचा असेल तर चालेल, किंवा ट्रान्सपरंट असला तरी चालेल, परंतु कलरफुल नसावं, म्हणजे लाल कलरचा एकदम जास्त किंवा निळ्या कलरचा असा जास्त डार्क नसावं, जास्त डार्क असेल तर चिन्ह त्या ऍक्सेप्ट करणार नाही. ठीक आहे, तर आपण आता बनवायला सुरुवात करूया. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचंय, मी प्रथमतः हे जे पाठीमागचं जे केलेलं आहे म्हणजे त्याला बंद करण्यासाठी ते बंद करून झाकून घेतो या ठिकाणी. टोपण आपण केलोय समजा, एक जे पुट्टा तयार केलाय त्याला चारी बाजूने पहिला ना आडव्या पट्ट्या मारून घ्यायच्या, म्हणजे ह्याच्या वरून इकडल्या साईडला आल्या पाहिजेत पट्ट्या, त्याच्या चारी बाजूनी मारून घ्यायच्या. त्यानंतर एक गोल रिंग द्यायची मग त्याला, कारण की जे पट्टे आपण आडव्या लावलेले असतात त्याच्या जे बाजूला जे पट्टे आलेले असतात उरलेल्या त्याच्या फिट्ट बसल्या पाहिजे, न हलता बसल्या पाहिजे, जेणेकरून हे बाहेर निघायला नाही पाहिजे, जेव्हा वारं वगैरे जरी थट्ट येऊन काय झालं तरी हे बाहेर निघायला पाहिजे, त्यासाठी एक राऊंड टेप मारायचा त्यानंतर. ठीक आहे, आता इकडे जो चिमणीचा दरवाजा आहे तो उंबरटा मग अशी म्हणलो तुम्हाला त्या भागाकडे मोड, तर त्या साईडला पहिलं काय करायचं, मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की अर्धा आपण पॅक करणार, अर्धा आपण पॅक करतो. हा इथं गॅप सोडण्यामागचं कारण तुम्ही म्हणत असेल एवढ्यात तो चिमणी आत जाईल का, मी तुम्हाला याचं कारण सांगतो, चिमणीचं पोट साधारणतः ह्याच्यापेक्षा डबल जाडीचं असतं, पण त्याच्यापेक्षा साधारणतः निम्म्या जाडीच्या भागामध्ये चिमणी जाण्यासाठी वाट करते, जेणेकरून इतर दुसरा कोणताही पक्षी त्या ठिकाणी अटॅक करू नये किंवा त्या ह्याच्यापर्यंत जाईल नाही, कारण की तिची पिल्लं आतमध्ये असतात, ज्यावेळेला पिल्ल लहान असतात ते पिल्ल घरट्यामध्ये ठेवत असते, त्यांना अन्न आणून बाहेरून पुरवत असते, तर ते पिल्ल बाहेरचे पक्षी इतर पक्षी त्याच्यावरती अटॅक करू नये आणि त्या पिल्लांना व्यवस्थित सुरक्षित ठेवण्यासाठी ते पिल्ला हे याचं कोण आहे ते लहान करत असते. ठीक आहे, तर हे लहान आपण थोडीशी जागा सोडून हे सुद्धा पॅक करून घेऊया, तर ह्याला सुद्धा मी सेलोटेपने पॅक करून घेतोय.
सर्कल आहे त्याचा अर्धा भाग सोडलाय, बरोबर दिसतंय सर्वांना? आता चिमणीचं घर तयार झाले, तिला उंबरटा द्यायचा का? हा उंबरटा आपण अशा पद्धतीने लावूया. हा असा लावण्यामागचं कारण तुम्हाला मगाशी सांगितलं की या ठिकाणी बसून चिमणी त्याच्या घर पिलांना इथून अन्न पुरवू शकते, किंवा या ठिकाणी ती येता जाता या ठिकाणी याचा आधार घेऊन ती बाहेर येऊ शकते, बरोबर. त्यासाठी हा काठी साधी काठी कुठली लावू शकता? आता ही काठी माझ्याकडची तुम्ही बघू शकता कुठेही अवेलेबल होईल. किंवा आपलं लिंबात झाड वगैरे असतं, लिंबाच्या झाडाच्या वाळ्या फांद्याच्या पडतात, त्या फांद्या ज्या असतात त्या फांद्या सुद्धा तुम्ही लावल्या तरी चालेल, हरकत नाही. ओके, पाणी जर पडलं हे पाण्यामुळे मग म्हणजे समजा की आता पाणी जाऊ शकते तिला सेक्युअर वाटणार नाही, त्यामुळे चिमणी या गड्ड्याला पुन्हा सोडू शकते. त्यामुळे आपण काय करूया, त्याला एक चिकटपट्टीचा किंवा एखादा प्लास्टिक चिकटपट्टीचा आपण निर्माण मारतोय, त्यामुळे पाणी आतमध्ये जाणार नाही. याच्या पाण्यापासून वारा पावसापासून पण तिची सुरक्षा याच्यामध्ये होणार आहे. तर अशा रीतीने हे गड्डे या ठिकाणी तयार झालेले आहे, सर्वजण पाहू शकता, जे की याच्यामध्ये आपण चिमणी आता जाऊन सध्या राहू शकते. आता हे गड्डे लावण्याबाबतीत तुम्हाला थोडस मी या ठिकाणी सांगणार आहे कशा पद्धतीने लावू शकता. हे घरटं आपण कुठं कुठं लावू शकतो? तर मित्र हो, आपण हे घरटं आपल्या घराच्या जो बाहेरचा भाग आहे जिथं आपण पॅराफिट वगैरे म्हणतो, त्या पॅराफिटच्या वरच्या बाजूला माळा वगैरे असतो, किंवा त्या हुक जे बाहेर आपण आकाशकंदी लावण्यासाठी लावतो त्या हुकच्या बाजूला लावू शकतो, किंवा आपल्या टेरिसवर लावू शकतो. घरासमोर एखादा झाड असेल त्या झाडाच्या आधाराने लिहून लावू शकतो. समजा घराच्या बाजूला एखादं काहीतरी बिल्डिंग वगैरे आहे त्याला आधार आहे त्या पाईपला, किंवा फक्त घरच्या माणसाला तुम्ही असं बांधा जे खाली पाहिजे, काठी खाली पाहिजे आणि हे फिट पाहिजे, हे जास्त असं हलत नाही पाहिजे. हे जर हलत असेल ना तर तिला ते सेक्युअर वाटणार नाही, चिमणी किंवा इतर पक्ष्यांनी तेवढं सेक्युअर वाटणार नाही, त्यामुळे ते याला पुन्हा सोडणार किंवा याला ऍक्सेप्टही करणार नाही. त्यामुळे शक्यतो न हलणार पाहिजे, जास्तीत जास्त फिट पाहिजे. सर्वांनी कृपया लक्ष द्यायचं का? तर हे शक्यतो जास्तीत जास्त घट्ट जेवढं आपल्याला करता येईल हे बाजूचा आधार घ्या, पूर्ण तुम्ही बांधू शकता. आणि हे एक गोष्ट लक्षात ठेवायची, घरटं बांधताना काठी वर नाही गेली पाहिजे, काठी खाली राहिली पाहिजे शक्य, किंवा काठी कारण तुम्हाला सांगितलं उंबरटा आहे, उंबरटा खाली असतो. आपण सगळ्यांच्या घराचं बघितलं, उंबरटा कधी वर नसतो, आपण खालून आत जातो, त्यामुळं उंबरटा आहे हे लक्षात ठेवा, म्हणजे खाली नाही. काय तर सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. आता मी तुम्हाला हे सर्व साहित्य देतोय, हे सर्व साहित्य देतोय. तुमच्यामध्ये चार चार जणांचे ग्रुप ओढवायचे सर्वांनी, एका ग्रुप मध्ये चार जण, आणि चार चार जणांच्या ग्रुप मध्ये चार चार जणांचे ग्रुप देतोय. तुम्हाला हे सर्व साहित्य दिलं जाईल, तुम्ही सर्वांनी हे चिमण्यांची गरडे बनवायचे. सगळ्यांनी बनवण्यासाठी तयार आहात की नाही? असाच आवाज पाहिजे, ह्याच आवाजामध्ये सर्वांनी गरडे बनवायचे. मी सर्वांना साहित्य देतो चार चार जण. कशाच्या साह्याने लावायचं? कोणत्या रंगाची असली पाहिजे? निळा काळा असेल तर लावल्यानंतर अर्धगोल आपण घेणार आहात का? ठीक आहे, ठीक आहे. हां, ते अर्धगोल लावून काय करायचं? उभारण्यासाठी आधार व्हावा उंबरटा म्हणून, है की नाही? ओके,
व्हेरी गुड. हा तुझं नाव काय? व्हेरी गुड. किती वेळ तू? माझं नाव अजून. व्हेरी गुड. हा सांगा. पहिल्यांदा एक कुठं घेतलो मग आपल्याला सहभाग केलाय ह्याच्यामध्ये. हे चिमणीचं घरट आहे बघा. आपले नेचर कन्झर्वेशन संस्थेने हे आले. हे आहे माझे सर आणि ते किम सर आले सर आणि शाह सर पण आले. बघा मित्रांनो, पहिल्यांदा एक गोल पुट्टा घेतलाय आणि त्याच्या आकाराचे दोन असे पुट्टे कापले गोल गोल आणि तर त्याला चिकटपट्टीने चिपकवलंय. ते चिकटपट्टी जास्त डार बनवे जसं की लाल काळा पिवळा आणि तर मटके कलरची चिकटपट्टी चिपकायची असं आणि इथं पण तसंच एक कापायचे आणि त्याचे एक मधून दोन करायचे आता भाग इथं लावायचं आपण आणि त्याला पण चिकटपट्टीने चिपकवायचं असं. ओके. आणि ना त्याच्या चिमणी बसू शकत त्याचे पिल्लांना चारा देते शिव म्हणून इथं ते एक चिमणी बसणार बसू बसण्या एवढी जागा ठेवायची हे असं काळी लावायचं इथं पण चिकटपट्टीने हे पण चिपकायचंय. हे चिमणी इथं बसून त्याला पिल्लांना चारा देऊ शकतो आणि त्याच्यानंतर हे सगळं झाल्यावर त्याच्या पूर्ण पूर्ण बाजूने चिकटपट्टी मारायची गोल गोल. तर बघा ह्या प्रमाणे हे आपलं असं घटक तयार होणार आहे नंतर चिमणीचं. मला सांग हे याच्यामध्ये सगळ्या बाजूने चिकट टेप का लावलेला आहे? कारण हे ऊन पाऊस काय पण आला तर त्यांचं पिल्लांचे संरक्षण होऊ शकतो. हे घर खराब नाही व्हायला पाहिजे. बरोबर आहे. हे तू बनवलंय का? हो हो. तुला बनवण्यासाठी कोणी मदत केलेली आहे इथे? माझे मित्र अर्षद. कोण आहे अर्षद? अर्षद इकडे. अर्षद आणि तू दोघांनी मिळून हे घर बनवलेलं आहे. नेचर कन्झर्वेशन सर्कल त्यांनी आपल्याला हे सगळं करण्यासाठी मदत केलेली आहे, सहकार्य केलेलं आहे. आणि घर कसं बनवायचं ते पण चुटकी सरशी. कसं करायचं? खूप सोपं आहे असं तुम्हाला तुमच्या एकंदर बोलण्यावरून वाटतंय. खूप छान. आपल्याला निनाद शहा सरांनी काय काय सांगितलं? चिमणीचे खूप सारे प्रकार आहेत, 20-25 प्रकार आहेत. त्यातले किती प्रकार आपल्या इथं भारतामध्ये सोलापूरमध्ये? व्हेरी गुड. बर. आणि कोणत्या कोणत्या प्रकारचं ती आंघोळ करते माहिती आहे का? मातीचे आणि पाण्याचे. व्हेरी गुड. म्हणजे तुमच्या लक्षात आहे ते कशासाठी मातीची आंघोळ करते? कारण त्यांचे अंगात जे कीटक असतात ना ते माती आणि जे मुंगे असतात ना त्यांचे परावळ. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान छान. म्हणजे तुम्हाला एकंदर हे सगळं काय आहे आज जागतिक चिमणी दिवस ज्या उद्देशाने साजरा करतोय खऱ्या अर्थाने तुम्हाला कळालं असं मला वाटतं. एकंदर नेचर कन्झर्वेशन सर्कल सोलापूर यांच्या सहकार्याने आपण आज शाळेमध्ये जागतिक चिमणी दिवस 20 मार्च रोजी साजरा करतोय. या निमित्तानं सर्व नेचर कन्झर्वेशन सर्कलचे जेवढे काही सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद आपण देऊयात. माझं नाव लक्ष्मी कुंभार आहे. मी इयत्ता 5वीमध्ये शिकते. मी माझे शिक्षकांचं नाव शीला टीचर आहे. आज चिमणी दिवस आहे. हे चिमणीचं घट बनवलेलं आहे. खूपच सोपं आहे हे बनवण्यात. हे मागही ह्याच्या साईजचं पोस्टरचं एक करायचं आहे. अजून चिकटपट्टीने हे करायचं आहे, चिटकवायचं. इथं काटे लावायचे जेणेकरून ते लहान मध्ये बिल्ल्यांना हे करायला आणि इथं अर्ध हे करायला चिटकवायचंय.